लग्नाची कथा भाग 38. अगं अक्षू, ते आपल्यासाठीच तिकडे गेलेत ना, आणि काकू मला म्हणाली आहे मी 4 दिवसात परत येते म्हणून. विहान खुश होऊन म्हणाला, बरं चल फ्रेश होऊन येऊ, म्हणत दोघे पण रूममध्ये गेले. बरं आकांक्षा, मी तुमच्या दोघांचं जेवण बनवून ठेवलं आहे, तुम्हाला भूक लागल्यावर गरम करून खा. सुमन किचनमधून हात पुसत बाहेर येत म्हणाली, बरं मी जाते आता. काकू अगं लगेच कुठं निघालीस, जरा थांब ना. आधीच घरात कोणी नाही म्हणून आकांक्षाला करमत नाही, आणि तू पण लगेच निघालीस. बरं मी तिच्याशी गप्पा मारायला कोमलला पाठवून देते, सुमन म्हणाली. भाग 37 वरून आता पुढे. विहानला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो फोनवर बोलत थोडा बाजूला गेला. एवढ्यात हवेच्या झुळकेसोबत पाठीमागचा दरवाजातून मोगऱ्याचा सुगंध दरवळत आत आला. आकांक्षेची पावलं आपोआपच मागच्या दाराकडे वळली. तेवढ्यात कशा आहात वहिनी, म्हणत कोमल आत आली. मी मस्त, तू कशी आहेस, आकांक्षा तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाली. मी पण छान कोमल. अगं पाठीमागे मोगरा लावला आहे का गं, किती छान सुगंध येतोय. चल आपण जाऊ, म्हणत दोघी पण गेल्या. अहो वहिनी, तुम्ही मागच्या वेळी आला होता तेव्हा पाहिलं नव्हतं का? माहीत नाही, पण तेव्हा माझं लक्ष नाही गेलं बहुतेक, कोमलने पुढे होऊन दरवाजा उघडला. तसा मोगऱ्याचा सुगंध घरभर पसरला. अगं कोमल, किती फुलं आलीत, आकांक्षा फुलांना आणि मोगऱ्याच्या वेलीला स्पर्श करत म्हणाली. हो आज सकाळी तोडली नाहीत ना, म्हणजे रोज एवढी फुलं येतात का, आकांक्षा चकित होऊन म्हणाली. हो चला आपण फुलं तोडू, मी तुमच्यासाठी छान गजरा बनवते, कोमल म्हणाली. म्हणजे तुला याचा गजरा बनवता येतो? हो म्हणजे आधी नव्हता येत, पण दादांनी मला गजरा कसा बनवायचा ते शिकवलं. म्हणजे दादांना पण गजरा बनवता येतो होय, आकांक्षा चकित होऊन म्हणाली. अहो वहिनी, तुम्हाला माहीत नसेल, दादा रोज मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा बनवून सुषमा काकूला केसात माळायला देतात. वाव किती मस्त ना. बरं मी तुला फुलं तोडून देते, तू बनव गजरा, आकांक्षा म्हणाली. विहान पण फुलांच्या सुगंधाने मोहित होऊन तिथं आला. काय करताय तुम्ही दोघी, तो त्या दोघींना फुलं तोडताना पाहून म्हणाला. अरे विहान, कोमलला गजरा बनवता येतो, आकांक्षा त्याच्याकडे पाहून उत्सुकतेने म्हणाली. मलाच सांग, अगं मागच्या वेळी मी जो गजरा तुला आणून दिला होता तो तिनेच बनवला होता, विहान भुवया उंचावत म्हणाला. तसा लगेच आकांक्षाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला. ती गालातच हसत त्याच्याकडे पाहू लागली. कसा त्याने तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावला, तशी ती लाजून लाल झाली. बरं तुम्ही बनवा गजरा, मी आहे रूममध्ये, म्हणत विहान तिथून निघाला. कोमलने गजरा बनवायला सुरुवात केली. आकांक्षा तिला फुलं तोडून देत होती. तेवढ्यात तिचं समोरच्या गुलाबाच्या रोपट्याकडे लक्ष गेलं. गुलाबाची उमललेली फुलं किती सुरेख दिसत होती. ती फुलाजवळ जाऊन त्यांचा गंध श्वासात भरून घेत होती. बाजूला असणाऱ्या कळीवर तिची नजर पडली. कळी उमलण्याच्या अवस्थेत होती आणि तिच्या बाजूला एक भुंगा घेरडा घालत होता. ती मात्र हे सर्व कुतूहलाने पाहत होती. वहिनी चला आता, हा घ्या झाला गजरा बनवून, आता विहान दादाकडून केसात माळून घ्या, ती आकांक्षाला चिडवत म्हणाली. अरे वा कोमल, आता तू पण मला चिडवणार का, आकांक्षा तिच्याकडे पाहून हसत म्हणाली. हो मग तुम्ही माझ्या वहिनी आहात ना, मग तुम्हाला चिडवायला मला हक्क आहे, कोमल म्हणाली. बरं चला आता दरवाजा बंद करा, अंधार पडत आलाय, हो म्हणत आकांक्षेने दरवाजा बंद केला. कोमल आल्यामुळे आकांक्षेला थोडं बरं वाटत होतं, पण तेवढ्यात कोमल पण आता निघून गेली. हा विहान कुठं गेला आणि? हो मग अशी म्हणाला, रूममध्ये जातो. तेवढ्यात तो जिन्यावरून खाली येताना तिला दिसला. अरे तू वरती एकटाच काय करत होतास, ती त्याला खाली येताना पाहून म्हणाली. थोडा आराम केला, झाला गजरा बनवून.
हो हे घे, कोमल जाता जाता म्हणते कशी, विहान दादाकडून डोक्यात मारून घ्या. हो का, दे ना मग, म्हणत त्याने तिच्या हातातला गजरा घेतला. वाह काय सुगंध आहे याचा, तो सुगंध श्वासात भरत म्हणाला. तो तिच्या जवळ येत तिच्या केसात गजरा माळू लागला. गजऱ्याचा सुगंध घ्यायच्या निमित्ताने त्याने हळूच तिच्या मानेवर ओठ टेकवले. तसे त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि तिच्या तोंडून आवाज बाहेर पडला. क्षणभर ती पण हरवून गेली. दुसऱ्या क्षणाला, काय रे विहान, तू तर वेळ काळ काहीच पाहत नाही, कधीही सुरू होतोस. ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली, कधीही काय, 15 दिवसाचा वेळ काढून त्यासाठीच आलो आहे ना आपण इथे. तो तिच्याकडे पाहून गालात हसत म्हणाला. ती लाजून लाल झाली. त्यानंतर तिने देवघरात देवाला दिवा लावला, नंतर तुळशीजवळ दिवा लावला. डोळे मिटून तुळशीला हात जोडून तिने नमस्कार केला. विहान मात्र झोपाळ्यावर बसून हे सर्व कौतुकाने पाहत होता. बाहेर पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे त्याला आज सर्व काही रोमॅन्टिक वाटत होतं. एक दोन पाऊस पडून गेले होते, तरीही मातीच्या सुगंधाची दरवळ सर्वत्र पसरली होती. विहानचे डोळे तर आत्तापासूनच बेधुंद होऊन आकांक्षासोबत स्वप्नात हरवले होते. तुळशीला नमस्कार करून ती किचनमध्ये गेली. तोही उठून तिच्या मागे गेला. ए आकांक्षा, आवर ना लवकर. तो डोळे बारीक करून मासूम चेहरा बनवून तिच्या जवळ येत म्हणाला. हो रे, जेवायचं नाही का? ती त्याच्याकडे पाहून भुवया उंचवट म्हणाली. नाही, माझं पोट तर तुला पाहूनच भरलं आहे. तो तिच्या नाकावर बोटाने स्पर्श करत म्हणाला. थांब, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवते. सांग तुला काय आवडतं. तो हाताची घडी घालून भिंतीला टेकून उभा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तशी ती लाजली. बरं, तू जरा बाहेर थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते, म्हणत त्याच्या हाताला पकडून त्याला बाहेर घेऊन गेली. आता गप्प बस इथे, म्हणजे मी पटकन आवरते. ती त्याच्यावर डोळे मोठे करत त्याला सोफ्यावर बसवत म्हणाली. तो मात्र तिला पाहण्यातच हरवून गेला होता. सुमनने जेवण बनवून ठेवलं होतं, तरीही तिने विहानच्या आवडीचे एक पदार्थ बनवला आणि दोघांसाठी जेवण वाढून घेतलं. ती एक घास खात त्याच्याकडे पाहून म्हणाली, विहान, ही भाजी मी बनवली, कशी झाली आहे? छान, तो म्हणाला. तिने त्याच्यासाठी भाजी बनवली होती खरी, पण त्याचा आता जेवणावर लक्षच कुठं होतं. विहान, दुपारी तू पिशवीतून काहीतरी घेऊन आला होतास ना, मला म्हणाला की तुझ्यासाठी गिफ्ट आहे. कुठं आहे माझं गिफ्ट? ती आठवत म्हणाली. चल ना मग लवकर आवरून, मी तर केव्हापासून उत्सुक आहे तुला गिफ्ट देण्यासाठी. तूच आवरत नाहीयेस, तो तिच्या जवळ जात म्हणाला. चल लवकर, नाहीतर आता तुला उचलून घेऊन जाईल. हां, हो रे, जेवणाची भांडे तरी धुवून ठेवू देत ना, ती किचन आवरत म्हणाली. बाकी काही का असे ना, तिला एवढ्या दिवसातून इथे किचनमध्ये काम करायला खूप आवडत होतं. ए विहान, मी उद्यापासून माझ्या हाताने जेवण करून तुला खायला घालणार. हो बाई, तू नुसतं जेवणच खायला घाल, नवऱ्याला जेवण सोडून अजून काही तरी हवं असतं ते कधी कळणार तुला? तो तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालत म्हणाला. तशी तिने लाजून नजर झुकवली. तसं तो तिला दोन्ही हातावर उचलत म्हणाला, आता उरलेली कामं उद्या कर. तो तिला तसंच उचलून घेऊन खोलीत आला. तिची मात्र आता धडधड वाढली होती. तिला समोर उभं करून तो तिच्या हातावर एक बॉक्स ठेवत म्हणाला, हे घे तुझं गिफ्ट. तिने लगेच तो बॉक्स उघडून पाहिला. छान गुलाबी रंगाची साडी होती त्यात. आवडली का? तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत म्हणाला. हो, खूपच छान आहे. मग नेस ना आत्ता? हो, पण तू बाहेर जा ना. तो पण लगेच बाहेर गेला. तोवर त्याने सर्व लाईट बंद करून दारं खिडक्या व्यवस्थित बंद केल्या. तरीही ती अजून साडीच नेसत होती. अगं आकांक्षा, झालं का तुझं?
तो दरवाजावर नॉक करत म्हणाला, नाही अजून, थांब ना जरा, ती आतून म्हणाली. त्यानंतर तिने सुधांनी दिलेले पैंजण आणि बांगड्या पण घातल्या. आकांक्षा, झालं का ग, किती वेळ लावतेस ग, तो अधीरतेने बोलत होता. हो रे, झालंच, म्हणत तिने दरवाजा उघडला. तसा तो तिला पाहतच राहिला. आज खूप दिवसातून तिने साडी नेसली होती. पदरा आळून दिसणाऱ्या तिच्या गोऱ्या पान सपाट पोटावर त्याची नजर पडली. तसा त्याचा श्वास अडकला. अक्षु, तू साडीत खूप छान दिसतेस, तो श्वास रोखून पाहत जळ आवाजात म्हणाला. त्याच्या नजरेने ती मात्र लाजून लाल झाली. चल आता, म्हणत तो तिच्या हाताला पकडून बाजूच्या रूममध्ये घेऊन जायला निघाला. तशा तिच्या हातातल्या बांगड्यांची किनकिन आणि पायातल्या पैंजणांची रुंझून त्याच्या कानी पडली. तसा पुन्हा तो स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. या बांगड्या पैंजण कुठून, म्हणजे कोणी दिलं, तो तिच्याकडे पाहून म्हणाला. ते आईंनी येताना दिलं होतं, ती अडखळत म्हणाली. अक्षु, तू आज नवीन नवरीसारखी भासतेस, तो तिच्या हातातल्या बांगड्या वरून हात फिरवत म्हणाला. ती लाजून लाल गुलाबी झाली. त्याने पुढे होऊन बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला. तसा फुलांचा गंध दरवळला. कॅन्डल्सच्या मंद प्रकाशात संपूर्ण खोली उजळून निघाली होती. बेळ आणि पूर्ण खोली फुलांनी सजवली होती. हे पाहून ते भारावून गेली. ही रूम तर तिने आधी आली तेव्हा पण पाहिली नव्हती. ती विचार करत आजूबाजूला नजर फिरवत एक एक पाऊल पुढे टाकत आत आली. बिहान, हे सर्व कधी केलंस तू, आणि हे सर्व कुठून आणि कधी आणलंस, ती सगळीकडे नजर फिरवत चकित होऊन म्हणाली. अगं, दुपारी तुला ही साडी आणली होती ना, तेव्हाच ही फुलं आणि कॅन्डल्स वगैरे आणलेत. तू आणि कोमल गजरा बनवत होत्या तेव्हा मी हेच करत होतो. आवडलं ना तुला? हो, खूप छान सरप्राईज आहे, ती लाजत खिडकीजवळ जाऊन उभी राहत म्हणाली. घोड्यावर दोघे पण शांत होते. तिच्या मनात अनामिक हुरहुर दाटून आली होती. भीती तर वाटत होती, पण त्याहीपेक्षा जास्त त्याची ओढ आता तिच्या मनाला लागली होती. तिची एका जागी उभी राहून हातांची चुळबुळ सुरू होती, आणि त्यामुळे तिच्या हातातल्या बांगड्या शांततेचा भंग करत होत्या. आणि त्या तिच्या बांगड्यांचा आवाजाने त्याचा जीव मात्र इकडं खालीवर होत होता. तो हळूस तिच्या जवळ येत, अक्षु, तुझ्या या बांगड्यांची किनकिन जीवाला वेळ लावते. तिच्या हातातल्या बांगड्यांवरून अलवार हात फिरवत तो तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला. तशी ती लाजून पाठमोरी वळली. त्याने अलगत पाठीमागून तिच्या कमरेला हातांनी विळखा घातला. तशी ती शहारली. अक्षु, तो तिचा चेहरा आपल्याकडे वळवत म्हणाला. त्याची नजर तिच्या सुंदर चेहऱ्यावर स्थिरावली. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. त्याने अलगत तिच्या मिटलेल्या पापण्यांवर ओठ टेकवले. तशी तिच्या सर्वांगातून सुखद लहर पसरली. अक्षु, बघ ना एकदा माझ्याकडे, तो तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला. तसे तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. भीती वाटते, तो तिच्या कानाजवळ ओठ नीट म्हणाला. तसा तिचा श्वासच थांबला. तसं त्याने तिला अलगत उचलून बेडवर बसवलं. ती खाली मान घालून बसली होती. तो तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा नजरेसमोर घेऊन तिचं सौंदर्य डोळ्यात साठवत होता. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. आज खूप सुंदर दिसतेस, तो तिचा चेहरा न्याहाळत जळ आवाजात म्हणाला. तिच्या मिटलेल्या पापण्यांची होणारी थरथर पाहून त्याचे ठोके वाढले. अक्षु, एकदा बघ ना माझ्याकडे, तो तिच्या थरथरणाऱ्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला. तसा तिने आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवला. तो हळूवार तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला, काय गंमत आहे ना अक्षु, बघ ना, आपल्या लग्नाला 2 महिने होऊन गेल्यानंतर आपण हनीमूनला आलोय, तेही कुठे, आपल्याच गावी. हे जर माझ्या मित्रांना समजलं ना, तर ते माझी जाम खेचतील.
पण त्यांना सांगून पटणार आहे का? बायकोला पटवण्यातच माझे 2 महिने गेलेत ते. तो तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पाहून भुवया उंचावत म्हणाला. तशी ती खुदकन हसली. मूवीमध्ये बरं का असतं ना, त्यांचं लग्न हनीमून सर्व काही एका गाण्यातच होतं ना, कधी कधी तर मुलं पण होतात. तो डोळे मुचकावत म्हणाला. तसं तिला अजूनच हसू आलं. तिचे अवघडलेपण जरा कमी झाले होते आणि त्यासाठीच तो हे सर्व करत होता. तो तिला असं मजेशीर बोलून हसवण्याचा प्रयत्न करत होता. विहान, अरे आपण एखाद्याच्या प्रेमात पडणं ही फिलिंगच किती गोड आहे ना, आणि जर काही फिलिंग नसती तर असं नातं पुढे नेण्यात काय अर्थ आहे? ती थोडी सिरियस होत म्हणाली. मग आता तरी फील झालं ना? तो तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला. तशी ती लाजून नजर झुकवली. लाजली म्हणजे फील झालंय म्हणायचं. बरं, तू प्रेमात पडली आहेस हे तुला कधी फील झालं? तो तिच्याकडे पाहून गालात हसत म्हणाला. गप्प बस, तुम्हा मुलांना मुलींचं मनच कळत नाही, ती खोटोखोटे रागवत म्हणाली. असं का? तुझं मन समजून घेतलं नसतं तर तुझ्या फिलिंगची वाट पाहत बसलो नसतो. बरं, आता सांग ना, कधी पडलीस माझ्या प्रेमात? त्यानं तिच्या मांडीवर डोकं ठेवत झोपून तिला बोलणं म्हणत तिचा हात हातात घेतला. आता ती पण बऱ्यापैकी कम्फर्टेबल झाली होती. त्याच्या बडबडीने तिचं अवघडलं पण थोडं कमी झालं. कधी असं सांगू शकत नाही, पण तुझ्यासोबत राहून हळूहळू तुझा स्वभाव आवडत गेला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुझं मला समजून घेणं, माझी काळजी घेणं हे जास्त आवडतं. ती त्याच्या केसातून अलवार हात फिरवत बोलत होती. आणखी काय आवडतं बोल ना, तो मध्येच म्हणाला. आणि आधी आजींकडून आणि आईंच्या तोंडून तुझं कौतुक खूप वेळा ऐकलं होतं. त्यानंतर आजी जेव्हा आजारी पडल्या तेव्हा तू किती हळवा झाला होतास, तेव्हाच मला कळून चुकलं मी तुझ्याशी खूप चुकीचं वागते. खरं तर तेव्हापासून मी तुझं मन समजून घ्यायला लागले आणि त्यानंतर प्रेमने जो गोंधळ घातला तेव्हा खरी माझ्या मनाला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली. तुझ्यासोबत माझं लग्न झालं होतं आणि आपण दोघे एका खोलीत राहत होतो, तरीही मला माझ्या इच्छेविरुद्ध तू स्पर्श केला नाहीस आणि त्या प्रेमने माझ्या निर्मळ मैत्रीचा चुकीचा अर्थ काढला. पण तू मात्र इतर मुलांपेक्षा खरंच किती वेगळा आहेस याची जाणीव माझ्या मनाला त्यावेळी झाली. मी तुझ्या प्रेमात पडले होते, पण मला तसं तुला बोलून दाखवायला पण जमत नव्हतं. त्या दिवशी चुकून का होईना ड्रिंक घेतल्यामुळे मी तुझ्याशी मनातलं बोलू तरी शकले. ती बोलत होती आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पळून ऐकत होता. बरं, आता तू सांग, तू कधी माझ्या प्रेमात पडलास? ती त्याच्याकडे पाहून भुवया उंचावत म्हणाली. तसा तो उठून तिचा हात हातात घेत तिच्या समोर बसला. तुला कोणी सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून? तो तिची मजा घेत म्हणाला. विहान, मार खाशील हा, सांग लवकर. ती त्याच्याकडे पाहून डोळे मोठे करत म्हणाली. आली वाटतं माझी मांजर, मला वाटलं माझी मणिमाऊ कुठेतरी हरवली. तसा तिने त्याला एक फटका मारला. बघ, आल्या आल्या बरोबर पंजे पण मारायला लागले. नको ना नाटके करू, सांग ना आता. माझं कसं ऐकलंस तसंच मला पण ऐकायचं आहे ना. अगं, सांगण्यासारखं काय असेल तर सांगणार ना. तशी ती तोंड फुगवून दुसरीकडे फिरवत म्हणाली. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही ना? आकांक्षा ऐक ना, तो तिला पाठीमागून मिठीत घेऊन तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत म्हणाला. बोल ना, ती हुंकार भरत म्हणाली. आपण पहिल्यांदा हनीमूनला गेलो ना, तेव्हापासूनच तुम्हाला आवडायला लागलीस का? कोण जाणे, तुझं ते मांजरीसारखं गुरगुरणं असू दे, नाहीतर हे असं डब्बू मिरचीसारखं फुगून बसणं असू दे. सर्व काही आवडायला लागलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं तुला वेळ द्यायचा.
कारण तुला सर्व एक्सेप्ट करायला वेळ द्यायला हवा. थँक्स विहान, खरंच मला नाही वाटत तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने मला एवढं समजून घेतलं असतं. आणि हे काय डबू मिरची, का म्हणालास मला? ती त्याचं आधीचं बोलणं आठवत डोळे मोठे करून म्हणाली. तू अशी फुरगटून बसते ना तेव्हा डबू मिरचीसारखीच दिसते ना, म्हणून म्हटलं. जा, मी नाही बोलणार तुझ्याशी, ती दूर होत म्हणाली. तसा तो तिचा हात हातात घेत म्हणाला, ते सर्व जाऊ दे, आता दोघांना पण फील झालंय ना, मग आता फील घ्यायचा का? तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला. तशी तिने त्याच्या बोटात गुंतलेल्या बोटांची पकड घट्ट केली. आय लव्ह यू अक्षू, तो तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला. आय लव्ह यू टू, ती त्याच्या नजरेत नजर मिसळत थरथरत्या ओठांनी म्हणाली. तिने थोडं झुकून त्याच्या कपाळावर अलगट ओठ टेकवले. तसा तो तिच्याकडे पाहून मंद हसत ओठांवर किसते म्हणून तिला खुणावत होता. तिने लांजून उंजळीत चेहरा लपवला. तसं त्याने तिचे हात बाजूला करत तिला जवळ घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिचं सर्वांग रोमांचित झालं. तशी तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघांचे श्वास अधीर होऊन एकमेकात मिसळत होते. त्याच्या मानेवर तिची पकड अजून घट्ट झाली होती. तिच्या मानेवर त्याचे होठ विसावले, तसे तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत तिला हळुवारपणे फुलवत होता. तिच्या मनाला समजून घेऊन प्रेमळ स्पर्शाने तिच्या भावनांना साथ घालत त्याने हळूहळू तिच्या मनासोबत शरीरावर ताबा मिळवला. तीही त्याच्या प्रेमळ स्पर्शाने हळुवार कडीसारखी उमलत होती. दोघे प्रेम वर्षावात नाहून निघत होते. दोघांच्या श्वासाच्या आणि आकांक्षाच्या बांगड्या आणि पैंजणांच्या आवाजात रात्र चढत होती. एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन जीव एकरूप झाले होते. कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा, आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक शेअर.